मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील युवराज वसव याचे हातपाय विजेच्या धक्क्याने जळाले. मात्र वीज कंपनीकडून कोणतेही आर्थिक मदत त्याला काही मिळाली नाही. वसव कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली. महावितरणच्या वीज वाहिन्या ट्रान्सफॉर्मर हे अनेक ठिकाणी धोकादायक बनलेले असून यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वावर हिरे इथे अशीच एक हृदयद्रावक घटना घडली असून 3 मजली इमारतीवर वेल्डिंगचं काम करत असताना 11,000 KV तारेचा धक्का लागून युवराज वसंत या कामगाराचे दोन्ही हात आणि पाय जळाले. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप याची दखल कोणत्याही यंत्रणेनं घेतली नाही. या अपघातातून कामगाराला जीवदान मिळालं असलं तरी हात आणि पाय नसल्यानं त्याच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. तर कदम प्लाझा म्हणून त्यांनी बंगला बांधला, त्या बंगल्यावर ही घटना घडलेली आहे 3 मजल्यावर. आणि त्यांचं घराचं काम करत असताना हा प्रकार घडलेला आहे. मालकानं काय मदत केली? मालकांनी मदत काहीच केली नाही. मला बघायसुद्धा आले नाहीत. तुमची आता अपेक्षा काय? माझी अपेक्षा ना काय नाही, मला काम करायची माझी पूर्ण तयारी आहे. मला कुठलंही काम द्यावं आणि त्या माणसांनी मला त्वरित माझं हे जी घडलेलं आहे, माझे हात गेलेत पाय गेलेत ह्याची सोय करावी. दोन्ही मुलं लहान आहेत त्यामुळे वसव यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे, मात्र वीज कंपनीनं याकडे डोळे झाक केली आहे. गंभीर अपघात होऊनही याची दखल घेण्यात आलेली नाही अशी व्यथा युवराज यांच्या पत्नी उमा यांनी झी मीडिया समोर व्यक्त केली. मालकाने काही असेल आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई दिली पाहिजे, किंवा माझ्या मिस्टरांचे हात पाय गेल्यामुळे ते काहीच करू शकणार नाही. त्यामुळे पुढची जबाबदारी सगळी माझ्यावर आहे. माझ्या मुलांसाठी, याच्या उदरनिर्वाहासाठी, माझे सासू आहे माझ्याजवळ, यांच्यासाठी काहीतरी काय ना त्यांनी मदत केली पाहिजे. युवराजच्या मदतीसाठी अनेक जणांनी मदत करण्यास सुरुवात केली असून कराड तालुक्यातील काले येथील 5 मित्रांनी एकत्र येत वसव यांचा मुलगा मयुरेश याला दत्तक घेऊन त्यांच्या भविष्यातील सर्व खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. विकास पाटील, संतोष गुरव, सौरभ कुलकर्णी, प्रतीक यादव, अविनाश यादव यांनी दाखवलेली संवेदनशीलता या कुटुंबाला दिलासा देणारी ठरली. आम्ही 5 मित्रांनी एकत्र येत त्यांचा जो तिसरीत शिकणारा मुलगा आहे मयुरेश युवराज वसव, आता जो तिसरीमध्ये शिकत आहे, त्या तिसरीतल्या मुलाला आम्ही इथून पुढं त्याच्या शैक्षणिक खर्चासाठी आयुष्यभरासाठी त्याला शैक्षणिक खर्चाच्या आयुष्यभरासाठी त्याला दत्तक घेतलेलं. जिवंतपणी मरण यातना भोगत असलेल्या युवराज वसव याचे 2 हात आणि 2 पाय कायमचे निकामी झालेत. मात्र अजूनही विद्युत महामंडळानं कोणतीही मदत दिली नाही. युवराज यांना न्याय मिळावा आणि राज्यातील दानशूर व्यक्तींनी मदत करून माणुसकी दाखवण्याची गरज आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा.